नमस्कार, मी त्रुशाली मगरे. एमव्हीटीव्हीच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. रविवार दिनांक 3/9/2017 रोजी नवी मुंबईतील अनेक सार्वजनिक गणेश मंडळांना आमदार मंदा म्हात्रे यांनी भेट देऊन दर्शन घेतले. शनिवारी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सीबीडी येथील अनेक गणेश मंडळांना भेट दिली व या दरम्यान उपस्थित मान्यवरांनी आमदार मंदाताई म्हात्रे यांचं श्रीफळ देऊन स्वागत केले व सत्यनारायणच्या महापूजेसह महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले. तसेच आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सीबीडीचा राजा, सीबीडीचा आद्य गणेश, क्लासिक मित्रमंडळ, श्री विनायक मित्रमंडळ, सीबीडीचा विघ्नहर्ता, सोनहिरा मित्रमंडळ, SBI बँक स्टाफ कॉलनीचा राजा, येथील मंडळातील गणरायाचे दर्शन सह आरती घेतली व मोठ्या संख्येने नागरिक महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी उपस्थित होते. दरम्यान आमदार मंदाताई म्हात्रे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. गण सालाबाद प्रमाणे गेले 34 वर्ष इथे गणपती उत्सव मोठ्या थाटामाटामध्ये साजरा होत आहे आणि आता सगळी ही लहान मुलं जी होती जी माझ्या वेळी ती आता सगळा गणपती मंडळ उत्सव साजरा करतात, त्यामुळे जास्त आनंद होतो की पुढच्या पिढीच्या हातामध्ये आपण हा गणपती उत्सव दिलेला आहे आणि बालगोपाळांना जेवण घालून त्या उत्सवाची ते सांगता करतात, त्यामुळे अतिशय आनंद होत आहे आणि मी आपण सर्वांनीच माझ्यावर भरून प्रेम केलेलं आहे. असंच प्रेम गणपती बाप्पाच्या सालोसाल तुमचं राहू द्या, मला आशीर्वाद राहू द्या एवढंच म्हणते आणि सर्वांना मनापासून धन्यवाद देते त्या मुलांना की यांनी अशीच कामगिरी दरवर्षी करावी आणि लोकांना जास्तीत जास्त सेवा इथे उपलब्ध करून द्यावी. धन्यवाद. देव जय शिव शंकर आओ स्वामी शंकर आओ. काही काही विवाद करता बड़ो प्रवारी ते तू देता पासून तोही तोही तो पाचा अंबे तो आतून संपुर आचा जरहा चलिंग घाला बगवं करेचा जेगे 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 जेगा सुवंदी हो जेगा सुवंदी 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 कारक सुवंदी जय गणेश जय गणेश जय गणेश देवा माता जाकी पार्वती पिता महादेवा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमो नमः ॐ त्रिपुरेश्वर नमो नमः ॐ चिन्तामणि नमो नमः ॐ
लोकमान्य टिळकांनी या घरातला उत्सव मैदानात आणला आणि त्याचं प्रतीक आज नवा मुंबईत पाहिलं तर अनेक ठिकाणी अनेक सोसायटीत अतिशय गणपती उत्सव मोठ्या ताकाने साजरा करतात. मुलांना महिलांना पुढे आणून त्यांच्या कलागुणांना संधी देतात आणि आपल्याकडेही बघितलं मला खूप बरं वाटलं. तुमचं काही समस्या कधी असतील तर सांगा मला, आलं तर माझं सगळं टेन्शनच निघून जाईल. सगळ्या महिलांचा उत्साह बघून खरोखरच अतिशय आनंद वाटला. तुझ्या मूर्ति
ಗಣಪತಿ ಬಾಪ್ಪಾ ಬಂಗಾರ ಮೂರ್ತಿ ಬಂಗಾರ ಮೂರ್ತಿ ಧನ್ಯವಾದ ಸರ್ವಾಂಗ ಜವಳಜಾ ಆಪಲ್ಯಾ ತಾಯಿ ಅಣ್ಣಾತಾಯಿ ಮಾತ್ರೆ ಯಾ ठिकाणी आले होऊन दरवर्षी उपस्थित राहतात यावेळी ज्या उपस्थित राहिलेले आहेत साधारणतः एमएमसी असेल किंवा गोशंकर असेल किंवा नेरळमधील कुठलाही परिसर असेल या ठिकाणी जाऊन त्या त्या विभागाच्या अडचणी सोडवण्याचं काम साधारणतः मंदाताईंनी यावर्षी केलेलं आहे, मान्य पण केलेलं आहे. आजही या ठिकाणी त्या त्या गणेशांचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. अतिशय उत्तम प्रकारे गेले अनेक वर्ष आपण या ठिकाणी हा कार्यक्रम साजरा करत आहोत. आपले अध्यक्ष सुनील देवरे साहेब आहेत आणि प्रमाणे यावर्षीही श्री भीमाशंकर सोसायटीमध्ये 21वं वर्ष तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे सुरू आहे आणि त्यानिमित्ताने आपण सगळ्या भगिनी आणि बंधू इथे जमतो आणि सगळे सोसायटीचे त्यानिमित्ताने गणपतीच्या निमित्ताने एकत्र येतो. आज या कार्यक्रमासाठी मुंबईहून माझे सहकारी गंजारव मी जवळजवळ 22 वर्ष काम केले ते बापू भुजबळजी सुद्धा आज मुंबईहून आलेले आहेत आणि सर्व सन्माननीय नाव नाही घेत प्लीज गणपती करायचे सगळे माझे बंधू आणि हा जो गणपती उत्सव तुम्ही दरवर्षी ते करता खरोखरच एक आनंद वाटतो असा की लोकमान्य टिळकांनी सर्वांनी एकत्रित यावं आणि गुणा गोविंदांनी आपले विचार आदान प्रदान करावे आम्ही सुखदुःख वाटून घ्यावी आणि सर्वांनी हा उत्सव दिमाकाने साजरा करावा त्याचं प्रतीक आपण आता वेगवेगळ्या रूपात रांगोळी आहे, हळदी कुंकू आहे, तिथे लावलेले बेटी बचाव बेटी पढाव मेसेज आहे, ब्लड कॅम्प आहे, म्हणजे अतिशय लोकमान्य टिळकांच्या पावलावर पाऊल देऊन तुमचं ही सोसायटी आज इतकी वर्ष काम करत आहे. मला आनंद आहे की इथल्या भगिनी दरवर्षी मी बघते आनंदामध्ये अगदी मी एक महिला असल्यामुळे मला जरा महिलांचं कौतुक करायला जास्त पण खरोखरच घरातला अमूल्य वेळ काढून महिला भगिनी जेव्हा येते तेव्हा ती सगळं प्रपंच तिचे मुलं बाळ सगळं सांभाळून मग ही सेवा करत असते कारण मलाही माहिती आहे नेक्स्ट डे मला सुद्धा घरातून सगळा वेळ काढून लोकांपर्यंत जावं लागतं तर मी समजू शकते की त्यांना सुद्धा पण आज या कार्यक्रमात येऊन त्या उपस्थितीने सर्व हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इतक्या सुंदर रांगोळ्या वगैरे काढून खरोखरच कौतुक करावं तितकं भीमाशंकर सोसायटीचं
कमी आम्ही सगळं मंडळ अध्यक्ष त्यांना धन्यवाद देते आणि माझ्यातर्फे मी दरवर्षी वर्गणी त्यावेळी माझी वाटलं भेट झाली नाही तर 21,000 अजून चेक मी देते. धन्यवाद आणि सगळ्या तुम्हाला वर्ष गणपतीपर्यंत खूप सुख समाधी आणि तुमचं जवळजवळ अच्छा आणि खरोखरच इतका सुंदर कार्यक्रम डेकोरेशन मध्ये आहे. तुम्ही मला काल बोलवलं असतं तर मला बसता आलं असतं. काल कमी गणपती होते आता मी ठिकाणी वापरून जायचं म्हणजे तारांबळ आहे खरं म्हणजे आणि 10 नंतर मंडळ जवळजवळ रिकामीच होतात असं सगळी पूजा करतात. औषधी धंदा हा यशस्वी झाला पाहिजे कारण धंदा आहे आपण सगळे लोक आहोत इथे. मी तुम्हाला खूप खूप पुन्हा मनापासून शुभेच्छा देते. धन्यवाद. या ठिकाणी येऊन आमच्यासाठी हा मंडप या ठिकाणी ते उपलब्ध करून दिला त्यांचा या ठिकाणी सत्कार तुमच्या हस्ते होणं खूप गरजेचं आहे. बरं गणपती बाप्पा.